नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.1 यातील फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण 10वीच्या वर्गामध्ये क्रेमर्स रूल पाहिलेला आहे. क्रेमर्स रूलने लिनियर इक्वेशनचं सोल्यूशन काढताना आपण तेथे डिटर्मिनंटचा अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. याचं सोल्यूशन कसं लिहिणार आपण? सोल्यूशन प्रथम हे डिटर्मिनंट लिहून घेऊ आपण. 2 - 4 - 7 आणि -15 पा, हे रो आहेत, बरोबर आहे. हा एक रो आहे आणि हा एक रो आहे आणि हा कॉलम ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला इक्वल टू. पा, आधी काय करायचं आपल्याला? हा मल्टिप्लिकेशन करायचा आहे आणि नंतर हा मल्टिप्लिकेशन. पा, या मल्टिप्लिकेशनमधून हा मल्टिप्लिकेशन मायनस करायचा आपल्याला. जर डिटर्मिनंट याप्रमाणे असेल, म्हणजे चार एलिमेंट याप्रमाणे असतील, तर आपल्याला काय करायचं आहे? हा मल्टिप्लिकेशन आधी करणार आपण, म्हणजे 2 - -15 आणि त्यातून मायनस करायचं आहे आपल्याला हा मल्टिप्लिकेशन. या मल्टिप्लिकेशनमधून असा क्रॉस मल्टिप्लिकेशन, या मल्टिप्लिकेशनमधून हा मल्टिप्लिकेशन आपल्याला मायनस करायचा आहे. 7 आणि -4 यांचा मल्टिप्लिकेशन हे सॉल्व करायचं आपल्याला. 15 - 2 - 30 होतील, बरोबर आहे. -15 - 2 - 30 हे मायनस, हे पहा येथे मायनस साईन आहे, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये येणार आहे, बरोबर आहे. हे 28 मायनसमध्ये येतील, इक्वल टू. आता हे -30 हे -, -+ होतील 28. -30 + 28 म्हणजे -2. ही आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सोल्यूशन प्रथम डिटर्मिनंट लिहून घेऊ आपण. हा एक रो आहे आणि हा एक रो आहे, इक्वल टू. याची व्हॅल्यू कशी काढणार आपण? आधी हा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2i - i, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 4 - 3 इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे? 2i - i, म्हणजे हे मायनस साईन, हे 2i - i² होईल. हे मायनस, दोघांचा मल्टिप्लिकेशन 12, इक्वल टू. आय स्क्वेअर ही व्हॅल्यू किती असते? -1 असते. हे आपण कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते. हे -2, आय स्क्वेअर म्हणजे काय? -1 पुट करू. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण आणि -12. पा, आता -1 - -2 म्हणजे +2 होतील, बरोबर आहे. आणि हे -12 म्हणजे -10 याची व्हॅल्यू ही मिळणार आहे. पहा, पुढे रिझन लिहिणं आवश्यक आहे. i² = -1. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, पहा येथे 9 एलिमेंट आहेत, म्हणजे 3 रो आहेत, 3 कॉलम पण आहेत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण याप्रमाणे पाहिलेलं आहे, येथे असे याप्रमाणे 4 एलिमेंट होते, बरोबर आहे. वेगवेगळे 4 एलिमेंट होते किंवा इक्वल असू शकतात, असे 4 एलिमेंट होते. परंतु येथे किती आहेत? 9 एलिमेंट आहेत, म्हणजे येथे 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. तर मागच्या प्रॉब्लेममध्ये 2 रो आणि 2 कॉलम होते. तर आता हे कसं सॉल्व करता येईल आपल्याला? त्या प्रोसेसने नाही सॉल्व करता येणार, कारण हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन असं नाही करता येणार आपल्याला, कारण 4 एलिमेंट नाहीत. हे कसं सॉल्व करायचं? पा, इक्वल टू, हा नंबर आपल्याला प्लस म्हणून घ्यायचा आहे, हा नंबर मायनस म्हणून घ्यायचा आहे आणि हा नंबर प्लस म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे हे मायनस घ्यायचे आपल्याला, हे -4 तर घ्यायचेच आपल्याला, परंतु मायनस म्हणून आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये हे करायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. पा, हे साईन लक्षात ठेवा, प्लस सेंटरचा जो नंबर आहे तो मायनस घ्यायचा आपल्याला. आधी आपण काय करणार? हा नंबर घेणार. हे किती आहेत? 3 आहेत. पुन्हा आता येथे आपल्याला काय करायचं आहे? 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट तयार करायचं आहे. हे 3 या रोमध्ये आहेत आणि या कॉलममध्ये आहेत, बरोबर आहे. हे 3 या रोमध्ये आहेत आणि या कॉलममध्ये आहेत,
म्हणजे उरलेले एवढे एलिमेंट आहेत, बरोबर आहे. थ्री ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे त्या व्यतिरिक्त हे चार एलिमेंट आहेत, तर यांचं आपल्याला डिटर्मिनंट तयार करायचं आहे. म्हणजे हे उरतात 1-2 आणि 3-1, बरोबर आहे. वा हे झालं 3 साठी, बरोबर आहे. आता दुसरा एलिमेंट घेताना आपल्याला काय करायचं आहे, पहा वरचेच एलिमेंट घ्यायचे आपल्याला. दुसरा एलिमेंट घेताना मायनस साईन घेणार आपण, मायनस. आता हे -4 घेणार. पहिला एलिमेंट प्लसचा घेतलेला आहे आपण, इथे प्लस लिहिण्याची गरज नाही. दुसरा एलिमेंट मायनस घ्यायचा आहे आणि मल्टिप्लाय करायचं या -4 म्हणजे इथे -4, इथे -4 आहे, परंतु सेंटरचा नंबर असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथे मायनस घ्यायचं आहे. आणि उरलेले चार एलिमेंट आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. आता -4 या रोमध्ये आहेत, बरोबर आहे, आणि या कॉलममध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे या रोमध्ये आहेत आणि या कॉलममध्ये आहेत. तर उरलेले कोणते आहेत, म्हणजे त्या रोमध्ये नसणारे आणि त्या कॉलममध्ये नसणारे. -4 ज्या रोमध्ये आहे किंवा ज्या कॉलममध्ये आहे त्या कॉलम किंवा रोमध्ये नसणारे एलिमेंट हे आहेत, बरोबर आहे. -4 रो हा आहे, त्यामध्ये हा नाही आहे, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. कॉलम हा आहे, म्हणजे हे एलिमेंट घेता येत नाहीत आपल्याला. आपण कोणते घेणार, हे उरलेले चार एलिमेंट, म्हणजे 1-2, 1-2, 2 आणि 1, बरोबर आहे. आता राहिला हा थर्ड एलिमेंट आपला 5 कसा घेणार आपण, मायनसमध्ये मल्टिप्लाय करणार का, नाही. सेंटरचा नंबर नाही आहे, हा शेवटचा नंबर आहे, तो आपण प्लस म्हणून घेणार, म्हणजे +5. पहा डिटर्मिनंट आणि हा नंबर यांच्यामध्ये हे साईन आपल्याला घ्यायचे आहेत, प्लस मायनस प्लस. तर आता हे प्लस साईन घेणार, प्लस साईन घेतलेला आहे, हा पण प्लस आहे, म्हणजे +5, बरोबर आहे. आता हे 5 ज्या रोमध्ये आहेत आणि ज्या कॉलममध्ये आहेत, पहा हा कॉलम झाला आणि हा रो झाला 5, बरोबर आहे. उरलेले एलिमेंट हे 4 आहेत. पहा हे 4 एलिमेंट असे आहेत की 5 ज्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त यांचे कॉलम आणि रो आहेत, बरोबर आहे. त्यामुळे 1-1-2-3, पहा 1-1-2-3 याप्रमाणे. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला, हे 3 ॲज इट इज. याची व्हॅल्यू काढू, याची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला माहिती आहे. याची व्हॅल्यू कशी काढणार, या हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 1-1, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 3-2. पहा असे ब्रॅकेट केले म्हणजे साईन चुकणार नाही आपलं, बरोबर आहे. आता हे मायनस मायनस प्लस होतील, जे आता हे +4 होतील आपले, बरोबर आहे. मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस मायनस प्लस होईल. आणि ही व्हॅल्यू काढू आपण आता, पहा ही व्हॅल्यू काय मिळेल, 1-1 मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 2-2. त्याप्रमाणे हे +5 आणि हा मल्टिप्लिकेशन 1-3 मायनस करणार 2-1. पहा हे 3 मल्टिप्लाय करणार आपण, 1-1 होतील, हे मायनस मायनस प्लस होतील, 3-2, 6 म्हणजे +6 होतील, बरोबर आहे. हे +4 हा मल्टिप्लिकेशन 1-+ होतील 2-2, 4 प्लस हे +5 3-1, 3-2, 1, 2. पा इक्वल टू हे कॅल्क्युलेशन किती होईल, 6+1, 7, 7 × 3, 21. हे प्लस हे 5 होतील, हे ॲडिशन 5, 5 × 4 म्हणजे 20 प्लस 3-2 म्हणजे 1, 1 × 5, 5 46. आन्सर किती मिळेल, 46. याची व्हॅल्यू मिळत आहे 46. नेक्स्ट 4th सब क्वेश्चन, पहा याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा एलिमेंट आपण प्लस घेणार, हा मायनस आणि हा प्लस. पहा म्हणजे हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, या रोमध्ये आहे, म्हणजे हे 4 उरत आहेत, बरोबर आहे.
बी एफ सी नंतर मायनस एच हा रो सोडून देणार, हा कॉलम सोडून देणार. एच ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त एच एफ जी सी नंतर हा एलिमेंट आपण प्लस घेणार, प्लस जी. हा एलिमेंट या रो मध्ये आहे ना, या कॉलम मध्ये आहे, म्हणजे हे व्रत आहेत एच बी जी एफ. आता काय करणार आपण, पाहिजेने मल्टिप्लाय करणार आपण. बी इंटू सी बी सी होईल, मायनस करणार आपण एफ इंटू एफ म्हणजे एफ स्क्वेअर. बरोबर आहे, हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार आपण, हे मायनस एच एच इंटू सी म्हणजे सी एच किंवा एच सी लिहिलं तरी चालेल, आणि मायनस करणार आपण जी इंटू एफ एफ जी प्लस जी, याची व्हॅल्यू एच एफ मायनस बी जी. याने मल्टिप्लाय करू ए बी सी मायनस ए एफ स्क्वेअर मायनस एचने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू मायनस सी एच स्क्वेअर. बरोबर आहे, मायनस मायनस प्लस एफ जी एच सिक्वेन्सने लिहिले आपण एफ जी एच आणि प्लस एफ जी एच जीने मल्टिप्लाय करायचं आहे एच एफ जी म्हणजे एफ जी एच हे मायनस जी बी जी स्क्वेअर बी जी इंटू जी जी स्क्वेअर. पहा जी आहे स्मॉल जी. आता काय लिहिता येईल आपल्याला, याला व्यवस्थित लिहू आपण इक्वल टू ए बी सी. पहा दोन टर्म्स सारख्या आहेत, बरोबर आहे, एफ जी एच म्हणजे टू टाईम्स होईल, म्हणजे प्लस टू टाईम्स एफ जी ई एच. आता या राहिलेला टर्म आपण लिहून घेऊ एफ स्क्वेअर मायनसमध्ये मायनस सी एच स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर. फक्त ही ॲडिशन येथे आपल्याला केलेली आहे, पहा ही ॲडिशन आपण येथे केलेली आहे, वन टाईम्स टू टाईम्स होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर झिरो असेल तर येथे एक्सची व्हॅल्यू काय असेल. सोल्यूशन पहा, टोटल चारच एलिमेंट आहेत, बरोबर आहे, दोन रो आहेत दोन कॉलम आहेत. म्हणजे आपण काय करणार, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार त्यातून हा मल्टिप्लिकेशन. हा मल्टिप्लिकेशन तीन टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू आपण, आणि हा एलिमेंट एकच आहे आणि हा एलिमेंट एक आहे, हा एक एलिमेंट आणि हा एक एलिमेंट यांचा मल्टिप्लिकेशन. मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स प्लस वन आणि एक्स प्लस वन, बरोबर आहे, आणि इक्वल टू झिरो ही व्हॅल्यू आपल्याला झिरो दिलेली आहे. याप्रमाणे इक्वेशन तयार होत आहे. देअरफोर प्रथम ॲज इट इज लिहून घ्या गिवन म्हणून, हे नंतर हे सॉल्व करा. आता काय करू आपण, पहा दोन टर्म आहेत, ही एक टर्म आहे आणि त्यातून मायनस करायची ही टर्म, बरोबर आहे. आता येथे एक्स प्लस वन आहे, येथे पण एक्स प्लस वन आहे, म्हणजे एक्स प्लस वन तो ब्रॅकेट आपण कॉमन काढू. कॉमन काढल्यामुळे काय होईल, हा ब्रॅकेट येथील कॅन्सल होईल, फक्त हा ब्रॅकेट राहील एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन, बरोबर आहे. आणि हे कॉमन काढल्यामुळे हे राहील एक्स प्लस वन, हे मायनस साईन राहील आणि एक्स प्लस वन ही व्हॅल्यू झिरो, बरोबर आहे. फॉर देअरफोर एक्स प्लस वन ॲज इट इज. आता काय करू आपण, मायनस एक्स मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन मायनस एक्स होईल मायनस वन होईल इक्वल टू झिरो. प्लस वन आणि मायनस वन कॅन्सल होईल, बरोबर आहे. देअरफोर एक्स प्लस वन एका ब्रॅकेटमध्ये येथे काय राहील,
एक्स स्क्वेअर मायनस मायनस एक्स आणि मायनस एक्स म्हणजे मायनस टू एक्स होतील इक्वल टू झिरो. इथे आपण काय करू आता एक्स प्लस वन ॲज इट इज दोघांमध्ये पण एक्स आहे एक्स कॉमन काढू एक्स बाहेर काढला आपण तर येथे स्क्वेअर असल्यामुळे एक्स राहील येथे मायनस टू राहतील इक्वल टू झिरो. आता एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. सपोज हे तीन ब्रॅकेट आहेत तीन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन झिरो आहे म्हणजे याची व्हॅल्यू झिरो असेल किंवा याची झिरो असेल किंवा याची झिरो असेल तिघांचा मल्टिप्लिकेशन झिरो आहे म्हणजे यापैकी एक जरी ब्रॅकेट झिरो असेल तर आन्सर झिरो मिळेल आपल्याला म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. एक्स प्लस वन इक्वल टू झिरो देअरफोर एक्स प्लस वन इक्वल टू झिरो असेल किंवा एक्स इक्वल टू झिरो असेल किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू झिरो असेल ऑर एक्स इक्वल टू झिरो ऑर किंवा या ब्रॅकेटची व्हॅल्यू झिरो असेल कारण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर झिरो मिळत आहे तिघापैकी कोणाची व्हॅल्यू झिरो असू शकते एक्स मायनस टू इक्वल टू झिरो बरोबर आहे. देअरफोर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मायनस वन ऑर एक्स हे झिरो ॲज इट इज ऑर एक्स इक्वल टू हे मायनस टू या साईडला प्लस टू होतील बरं मायनस वन असेल किंवा झिरो असेल किंवा टू असेल एक्सची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू येथे पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्सची व्हॅल्यू काय असेल जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 29 असेल तर येथे एक्सची व्हॅल्यू काय असेल. पहा सोल्यूशन प्रथम ॲज इट इज हे लिहून घ्या नंतर देअरफोर आता आपण काय करणार हा एलिमेंट प्लस घेणार आपण हा एलिमेंट मायनस आणि हा एलिमेंट प्लस घेणार आपण बरोबर आहे आणि डिटर्मिनंट तयार करणार आपण यांनी मल्टिप्लाय करायचं आपल्याला म्हणजे प्लस एक्सने मल्टिप्लाय करणार म्हणजे एक्स बरोबर आहे. आता डिटर्मिनंट कोणतं तयार होईल हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे बरोबर आहे यांचा विचार नाही करायचा म्हणजे हे चार एलिमेंट उरतात तर यांचा यांचं डिटर्मिनंट वन फाईव्ह वन मायनस थ्री मायनस फोर फाईव्ह वन मायनस थ्री मायनस फोर आणि फाईव्ह पहा याप्रमाणे डिटर्मिनंट येणार आहे हे मायनस मायनस घेणार आपण येथे जो नंबर आहे तो प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस येथे मायनस असेल तर मायनस घेणार आपण परंतु येथे मायनस वन असेल तर पुढे आपल्याला प्लस मिळेल तो म्हणजे मायनस मायनस वनने मल्टिप्लाय करणार बरोबर आहे. मायनस हे मायनस आणि मायनस वन एलिमेंट आहे. पहा आता डिटर्मिनंट कसं तयार होईल हा रो सोडून द्यायचा हा कॉलम सोडून द्यायचा म्हणजे हे चार एलिमेंट उरतात 2x मायनस थ्री 2x मायनस थ्री आणि थ्री फाईव्ह बरोबर आहे. नंतर हे प्लस टू घेणार आपण बरोबर आहे आणि डिटर्मिनंट कसं तयार होईल हा रो हा कॉलम सोडला तर हे चार एलिमेंट म्हणजे 2x 1 3 मायनस फोर याप्रमाणे याची व्हॅल्यू किती आहे 29. याची व्हॅल्यू काढू आपण हा एक्स ॲज इट इज या दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 × 5 5 होतील मायनस करणार आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस 12 बरोबर आहे म्हणजे हे मायनस 12 होतील. आता हे मायनस मायनस प्लस 1 होईल प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हेच येणार आहे हे 10x होतील मायनस करणार आपण परंतु येथे एक मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस 9 होतील. पहा एक स्टेप डायरेक्ट लिहित आहे प्लस 2 हा मल्टिप्लिकेशन मायनस 8x त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 3 इक्वल टू 29 देअरफोर हे किती होतील मायनस 7 आणि इंटू एक्स म्हणजे मायनस 7x प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हेच येणार आहे 10x प्लस 9 बरोबर आहे म्हणजे प्लस 10x प्लस 9 दोन टर्म असल्यामुळे येथे 2 ने मल्टिप्लाय करू आपण मायनस 16x होतील मायनस 16x 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे मायनस 6 होतील आणि इक्वल टू 29. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला एकच व्हेरिएबल आहे यामध्ये या तिघांची ॲडिशन सप्रॅक्शन करू आपण या दोघांची सप्रॅक्शन 3x होईल 3x प्लसमध्ये येतील आणि हे मायनस 16x म्हणजे मायनस 16x प्लस 3x म्हणजे काय होईल
माइनस 13x, तो माइनस 13x, 9 आणि माइनस 6 म्हणजे प्लस 3 इक्वल टू 29, बरोबर आहे। आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, हे 3 त्या साईडला पास करू आपण, देअरफोर माइनस 13x 3 या साईडला माइनस मध्ये जातील तर इकडे 26 होतील, बरोबर आहे। आता x ची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफोर x इक्वल टू 26 ला 13 ने डिवाइड करणार, 26 अपॉन 13 किंवा असं लिहा 26 अपॉन मायनस 13 मायनस 2, एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफोर एक्स इक्वल टू मायनस 2। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय। पहा इथे आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, एक्सची व्हॅल्यू काय असेल, वायची व्हॅल्यू काय असेल। पहा सोल्यूशन आपण मागच्याही प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 असते, बरोबर आहे। कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण पाहिलेलं आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1, येथे आय क्यूब आहे। पहा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 असेल तर आय क्यूबची व्हॅल्यू काय असेल, आय क्यूब म्हणजे काय, आय इंटू आय स्क्वेअर, बरोबर आहे। ही व्हॅल्यू मायनस 1 आहे, हे आय 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 स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 आहे, म्हणजे काय होईल, मायनस आय, म्हणजे आय क्यूबला आपण कसं लिहू शकतो, मायनस आय, बरोबर आहे। फोर आय आय क्यूब म्हणजे काय, मायनस आय, फक्त आपण आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली, हे 2i 1 आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1, बरोबर आहे। 3 इंटू मायनस 1 म्हणजे हे मायनस 3 होतील, हे 4, दिलेला प्रॉब्लेम याप्रमाणे तयार होत आहे, 5 मायनस 3 आणि इथे आय इक्वल टू एक्स प्लस आय वाय। हा कॉम्प्लेक्स नंबर होईल, इमेजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट आहे, बरोबर आहे। 4i हा नंबर प्लस घेणार आपण, हा मायनस आणि हा प्लस, बरोबर आहे। 4 घेतले प्लसमध्ये तर हे 4i हा कॉलम हा रो सोडून देऊ, म्हणजे इकडले 4 मायनस 3 4 मायनस 3i, बरोबर आहे। नंतर हे मायनस साईन घेणार आणि मायनस आयने मल्टिप्लाय, हा एलिमेंट याचं साईन तर घ्यायचंच आहे, परंतु हा नंबर आधी मायनस घ्यायचा आपल्याला, येथे प्लस नाही घ्यायचा, येथे मायनस, कारण सेंटरचा आहे तो। नंतर हा रो सोडून देणार, हा कॉलम सोडून देणार, 1 4 5 i 1 4 5 i, बरोबर आहे। याप्रमाणे नंतर प्लस 2i या रोमध्ये आहेत, या कॉलममध्ये आहेत, म्हणजे उरतात हे 4 एलिमेंट, 1 मायनस 3 5 1 मायनस 3 5 मायनस 3, बरोबर आहे, इक्वल टू एक्स प्लस आय वाय। आता आपण काय करू, याची व्हॅल्यू काढू, देअरफोर 4i मायनस 3 हा मल्टिप्लिकेशन, त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन, मायनस 3i मायनस 3i त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन, मायनस करायचं आहे म्हणजे हे साईन प्लस होईल, आता हे मायनस 12 होतील, परंतु मायनस करायचं आपल्याला म्हणजे प्लस 12, बरोबर आहे। मायनस 12 मायनस करायचं म्हणून हे प्लस होईल, हे मायनस मायनस प्लस होतील, आय हे 1 इंटू आय म्हणजे आय मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 20 प्लस हे 2i हा मल्टिप्लिकेशन मायनस 3, हे 2i ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूला, ती व्हॅल्यू आपण इथे काढणार आहोत, तर ती व्हॅल्यू काढण्यासाठी हा मल्टिप्लिकेशन मायनस 3, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन मायनस 15 होईल, मायनस 15 मायनस करायचे म्हणजे हे प्लस 15 होतील आणि इक्वल टू एक्स प्लस आय वाय, बरोबर आहे। 4i ने मल्टिप्लाय करू आपण म्हणजे काय होईल, देअरफोर मायनस 12i स्क्वेअर मायनस 12i स्क्वेअर आणि प्लस 48i, आय ने मल्टिप्लाय करू म्हणजे प्लस आय स्क्वेअर मायनस 20i, बरोबर आहे। हे मायनस 6i
30i इक्वल टू x प्लस आय वाय बरोबर आहे. इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन पुट करू आणि इथे पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन पुट करू आपण. आय स्क्वेअरची व्हॅल्यू जर मायनस वन पुट केली तर हे प्लस 12 होतील, मायनस 12 इंटू मायनस वन म्हणजे प्लस 12 होतील बरोबर आहे. प्लस 48i ॲज इट इज. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन पुट करू, मायनस 20i मायनस 6i प्लस 30i इक्वल टू एक्स प्लस आय वाय आय वाय सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन. हे कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे आपण. आता काय करता येईल पहा, आयची ही एक टर्म आहे, ही पण आहे, ही आहे आणि ही आहे. सर्वांची ॲडिशन सबट्रॅक्शन करू आपण. 48 आणि 30 म्हणजे 78 होतील. 78 6 मायनस केले 72 होतील. 72 हे मायनस केले आपण 20, 52 होतील बरोबर आहे. 52 आय 12 आणि मायनस 1 11 होतील म्हणजे 11 देअर प्लस 52 आय. एवढी ॲडिशन सबट्रॅक्शन याप्रमाणे येत आहे. इक्वल टू एक्स प्लस आय वाय एक्स प्लस आय वाय. पहा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण पाहिलेलं आहे हा रियल पार्ट आहे, हा रियल पार्ट होईल बरोबर आहे. हा इमेजिनरी पार्ट आहे, इथे आय आहे म्हणजे इमेजिनरी पार्ट आहे. आता इथे काय लिहिणार आपण, कम्पेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही साईड आपण कम्पेअर केल्या वी गेट एक्सची व्हॅल्यू आपण काय लिहिणार, ही व्हॅल्यू लिहिणार 11 देअर फोर एक्स इक्वल टू 11 अँड येथे आय बरोबर 52 आहेत, येथे आय बरोबर वाय आहे म्हणजे वायची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 52. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.